एकेकाळी कार्यक्रमांमध्ये नेहमी सोबत दिसणारे एकमेकांचं कौतुक करणारे आदराने उल्लेख करणारे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता एकमेकांचं नावही घेत नाहीत उल्लेख करायचाच झाला तर विशेषणांचा वापर केला जातो दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे आधी आमदार मग पक्ष मग चिन्ह आणि आता मैदान या सर्व गोष्टी न्यायालयात गेल्या मैदानाचा निकाल मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला आता या निकालानंतर मनसेकडून एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे दादरच्या शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महानगरपालिकेने दोन्ही गटाला नाकारली होती मात्र त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं कोर्टात उद्धव ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली त्यानंतर यावर बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय शिंदे ठाकरे गटातील वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला दिला होता मात्र तो ऐकला नसल्याने ही वेळ आली असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की दसरा मेळाव्याबाबत आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंनी हा मेळावा घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा राज ठाकरेंना मी विनंती केली होती तेव्हा वर्षानुवर्षे दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे आणि या समीकरणात आपण जाणं हे कोतेपणाचं लक्षण ठरेल त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं तसेच दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कचं राजकारण करणं हे कोतेपणाचं ठरेल असं राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं राज ठाकरेंनी दिलेला सल्ला किती योग्य होता आणि राज ठाकरेंसोबत बाळासाहेबांचं नातं हे यातून दिसून येतं असं प्रकाश महाजन म्हणाले एक प्रकारे राज ठाकरेंचा सल्ला जर शिंदेंनी ऐकला असता तर ठाकरे गटाला सहानुभूती मिळाली नसती असं प्रकाश महाजनांनी म्हटलंय कोर्टाचा निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाने आनंद व्यक्त केला तर दुसरीकडे शिंदे गटासाठी हा धक्का मानला गेला त्यानंतरच प्रकाश महाजनांनी ही गोष्ट सांगितली आहे आता राज ठाकरेंनी दिलेल्या सल्ल्यावर शिंदे काही बोलतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल पण या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं जर शिंदे गटाने या वादात उडी घेतली नसती तर याचा फायदा शिंदे गटालाच झाला असता का याविषयी तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद